प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जगावरचं चीनी संकट टळलं का अशी शक्यता वर्तवली जाते। चीनचं रॉकेट हिंद महासागरात कोसळलं असण्याची शक्यता आहे। मालदीवच्या हद्दीत हे रॉकेट कोसळल्याचे अवशेष आढळले आहे। चीनी तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तसा दावा केला आहे। जगावर ओढवलेले चीनी संकट टळलं असल्याची शक्यता सध्या दिसते। अंतराळात भरकटलेल्या चीनचं रॉकेट हे हिंद महासागरात कोसळल्याचा दावा चीनी माध्यमांनी केलाय। हे रॉकेट 18,000 मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होतं। पृथ्वीच्या वातावरण कक्षेत फिरत असताना रॉकेटचा बहुतांश भाग जळून गेलाय आणि त्याचे काही अवशेष मालदीवच्या हद्दीत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला आहे। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेंशन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेंशन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।